आज आपला ब्लॉग तुम्ही जरा दुसरीकडे चालू झालेला थोडं वाटत असेल मागं बघू शकता. मी सध्या आता टर्फमध्ये. सो हे बघा आपल्या काकांचं टर्फ आहे समर्थ स्पोर्ट्स अरिना हे आपलं संगमनेरमध्ये. अँड गावातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं तुम्हाला श्री स्वागत करतो. बारीक लावायचं येतं नाही. उद्घाटन होत आहे. रिबिन कापल्यानंतर टाळ वाजवायचे आहे. इकडे 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 हा तू पुढे सारखं थोडं सारखं पुढे थोडी इकडे बघ इकडे बघ तू इकडे बघ हा इकडे हा अरे इकडे नाही लांब लांब घ्या लांब घ्यायचं ना इथे डायमंड विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. डायमंड नवीन नवीन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दादांचा असतो. आदरणीय थोडं उठून मागे सरकायचंय. हे पप्पू कुठे खेळण्याचं मग कुणालाही आवडत नाहीये. आदरणीय आमच्या गौतम भूषण सन्माननीय नवनाथ भाऊंचा सत्कार त्या ठिकाणी दत्तात्रय रामभाऊ गुंजाळ यांनी करावा अशी त्यांना. नरेंद्र गुंजाळ यांचा सन्मान लक्ष्मण निगुते यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. नरेंद्र गुंजाळ यांचा सन्मान लक्ष्मण दादा निगुते यांनी करावा अशी विनंती करतो. आदरणीय नामदेव दादांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आहे. दादा या ना पुढे. त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपटभाऊ वारगडे यांचा सन्मान नामस्कृत धावपळ आहे. सर्वच उद्घाटन खूप कार्यक्रम या ठिकाणी आहेत तरीही देखील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या संगमनेर तालुका पंचायत समितीच्या उपसभापती नवनाथ ठिकाणी या दोनही फेब्रिकेशनवाल्यांनी खूप थांबमध्ये वैभवामध्ये भर घालणारं एक नवीन आगळं वेगळं काम आज विजयादशमीच्या मुहूर्तावर बस त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे. अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाची शेती करणारा हा गुंजाळ परिवार मग आदरणीय एकनाथराव असतील आणि त्यांचे सर्व बंधू असतील या सर्वांनी आयुष्यभर या परिसरामध्ये शेतीचं कष्टातून नंदनवन फुलवलं आणि त्यांच्या नव्या पिढीनं विविध व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावत आज या ठिकाणी दादा आगळा वेगळा असा उपक्रम राबवलेला आहे. खेळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा परिसर आहे. या परिसराचा अत्यंत झपाट्यानं विकास होत आहे. अनेक रहिवास वाढत आहे सातत्यानं. आज जर दसऱ्याच्या दिवशी जर म्हटलं दादा तर जवळपास गुंजवाडीमध्ये छोट्या मोठ्या 50 कुदळ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. व्यक्तिगत घरं जर पाहिले तर आणि इतका हा झपाट्यानं हा परिसर विकसित होत असताना आज या ठिकाणी आमचे मित्र बंडू यांनी एक सुंदर असा एक कार्यक्रम नवीन असा उपक्रम त्यांनी हाताशी घेतलेला आहे. आदरणीय एकनाथ दादा असतील बाबासाहेब एकनाथराव असतील भाऊसाहेब एकनाथ त्याचप्रमाणे समर्थ या सर्वांनी या युवकांसाठी खेळासाठी समर्थ आणि सामर्थ्यासाठी खेळ आपला शारीरिक व्यायाम झाला पाहिजे आणि शारीरिक व्यायामातून आपली मनस्थिती चांगली राहते याचा सुंदर असा विचार करून आणि व्यवसायाचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून या परिवारानं हे नवीन दालन आणि नवीन शॉप या ठिकाणी सुरू केलेलं आहे वर्कशॉप आणि सुदैवानं आमच्या गुंजवडे गावातील दोन युवकांनी याचं बांधकाम केलेलं. दादा गुंजवडे गावामध्ये अशा प्रकारचे जवळपास हे चौथं युनिट आहे आणि याचा शुभारंभ होतोय.
गुंजाळ परिवार जर पाहिला तर अमृतवाणी बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांनी काही वर्षापूर्वी काम केलं होतं. आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात असतील किंवा थोरात परिवार तांबे परिवाराशी एकनिष्ठ असलेला हा परिवार आणि या परिवाराच्या दृष्टीनं आज नवीन असं दालन सुरू होत आहे. मी विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू होत असलेल्या या दालनाला आपल्या सर्वांच्या वतीनं त्याप्रमाणे या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार राहून या दालनाचं जे उद्घाटन करणार होते ते आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राचे नेते आमदार थोरात साहेब यांच्या वतीनं या दालनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर दादांचा सत्यजित दादांचा खेळा अत्यंत आवडीचा असा विषय आहे. दादांचं एकूण जर आपण पाहिलं जीवन पाहिलं तर त्यांचं युवकांचं संघटन आणि संघटन करत असताना दादांनी जे युवक जोडले ते त्यामध्ये दादांनी खेळाचा सुद्धा एक अंतर्भाव केला होता. दादा स्वतः आमदार झाल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात क्रिकेट चषक या ठिकाणी भरवत असतात. त्यातून युवकांना जे गुणी युवक आहे गुणवंत युवक आहे खेळाडू आहेत त्यांना दालनं उभं करण्याचं व्यासपीठ उभं करून देण्याचं काम दादाने आयुष्यभर केलं. आणि म्हणूनच एक युवकांनी ते पदवीधरांचे आमदार आहेत. दादा आमच्या गुंजवडी गावामध्ये 750 मतदान होतं याचं पदवीधरचं. आणि ज्यावेळेस आमच्याकडे यादी आली त्यावेळेस आम्ही एकदम एकाएकी आमच्याकडे यादी आली आणि आम्हाला इंद्रजीत थोरातांनी सांगितलं की मला बाकीचं माहीत नाही हे 2 दिवसामध्ये तुम्ही या सर्व लोकांशी संपर्क करायचा. आमच्याकडे नंबर नव्हते आम्ही नंबर घेऊन जवळ सगळ्यांना संपर्क केला. दादा तुमचा विश्वास बसणार नाही जवळपास 85% आमचे जे युवक बाहेरगावी सर्व्हिसला होते आमच्या गावातले या सर्वांनी स्वतः येऊन पदर खर्चाने पदर भाड्याने येऊन या ठिकाणी यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे असा हा युवक वर्ग सुद्धा तुमच्यावर सातत्यानं आणि आमच्या गावातील युवक वर्ग सातत्यानं या ठिकाणी तुमच्यावर प्रेम करत असतो. खऱ्या अर्थानं युवकांच्या बरोबर राहून आपण कसं एक राजकीय उंची गाठू शकतो त्याचं उत्तम उदाहरण दादाने या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर बंडूची खूप इच्छा होती की स्वतः दादाच आले पाहिजे कारण हा विषय युवकांचा आहे आणि दादांनी एका क्षणामध्ये मी फक्त एक मेसेज टाकला आणि दादांनी होकार दिला. मी दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जे सर्वजण उपस्थित आहेत आपले सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे या गुंजवडी ग्रामस्थांच्या वतीनं गुंजवड परिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. विजयादशमीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळीला गाठ भेट होती का नाही आणि होईल आता निवडणुकीमुळे दिवाळीच्या आत्ता शुभेच्छा देतो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आपल्याला ठेवायचे आहेत. आणि साहेबांच्या माध्यमातून दादा आज या रस्त्याचं डबल उद्घाटन आहे परंतु आमदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून हा जो रस्ता जो आहे शारदा बेकरीपासून तर गुंजवडी तामदेव दादा असतील इथं त्यांच्या घरापर्यंत हा रस्ता आमदार थोरातांच्या माध्यमातून 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी हा कच्चा रस्ता पक्का करून देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या निधीतून झालेलं आहे. त्याच या गुंजवडी गावची पाणी पुरवठ्याची योजना जी झाली चांगली त्यातून या ठिकाणी रहिवाशांसाठी चांगला लोक राहण्यासाठी येत आहेत आणि म्हणून या परिसराचा सातत्यानं विकास होत आहे. आमच्या गुंजवडी गावातील अनेक युवक नवीन व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. शेतीचं जी जुनी पिढी आहे आमची त्यांनी कष्टानं शेती नंदनवर फुलवलं आणि नवीन युवक आता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं युवकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या कालखंडामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी आपल्या सर्वांचे आशीर्वाद ठेवावेत अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आदरणीय दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमदार झाल्यानंतर आमच्या गुंजवडी गावामध्ये आपला अनेक वेळा येणं झालेलं आहे परंतु आज युवकांशी तुम्ही संवाद साधावा आणि या परिवाराला या दालनाला शुभेच्छा द्यावेत अशी विनंती करतो. गुंजवडी गावामध्ये आज समर्थ स्पोर्ट्स अरेना या क्रिकेटच्या एका आता वेगळा क्रिकेट आहे आपलं लहानपणी खेळायचो ते ग्राउंडवर खेळायचो मंगल्लीत खेळायचो मग इकडं तिकडं खेळायचो. आता हे वेगळंच आहे. बॉलही बाहेर जायची भीती नाही आहे आणि काहीच बॉल आणायला माणूस नाही तर पूर्वी लहानपणी त्याच्यावर भांडणं व्हायचे बॉल कोणी आणायचा कारण एखादा मारायचा जो मारायचा तो आणायचा मी तर आणणार नाही आणि त्याच्यावर फिल्डिंगला कोणीच नसायचं. आता ते काही राहिलं नाही बॉल इथल्या इथंच सगळा राहणार आहे त्याच्यामुळं हे एक नवीन जो क्रिकेट आहे ह्याला जास्त एन्जॉयमेंटचा क्रिकेट आहे. याच्यामधून फक्त संध्याकाळी 1 तास वगैरे जे डॉक्टर इंजिनियर वगैरे असे जे लोक आहेत की जे दिवसभर खूप काम करतात आणि संध्याकाळी जर त्यांना तासभर थोडासा व्यायाम पाहिजे मनोरंजन झालं पाहिजे त्यासाठी हे क्रिकेट आजकाल खूप लोकप्रिय झालेलं आहे. सगळीकडं आपण आत्ता सांगितलं नवनाथ भाऊनी त्या पद्धतीने संगमनेरात देखील जवळजवळ संगमनेर तालुक्यात 7-8 ठिकाणी आता हे चालू झालेलं आहे.
परंतु बंडू भाऊनी इथं चांगलं केलंय हे मोठं आहे. बंडू भाऊनी जे केलंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून ह्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल याची मला 100% खात्री आहे. पण मला या निमित्ताने एक अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे नवनाथ भाऊ की आपल्या लोकांमध्ये एक वाईट खोड अशी आहे की एखाद्याची वडापावची गाडी चालली की आखे वडापावचीच गाडी चालू करतात. आता हे जे झालंय याच्या पुढे कोणी चालू करू नका नाही तर लगेच शेजारी अजून एक त्याच्या शेजारी म्हणजे आता जे 800 रुपये 700 रुपये तास हे ते हळूहळू 200 300 नंतर गिरायक पाहायला शोधावं लागेल. त्याच्यामुळे असं काही कोणी आता आता पुढे याची बंद इथून पुढे परत क्रिकेट हा शाखा नाही शाखा उघडा. पण एक माणूस एक व्यवसाय करतो ना तर आपण सगळ्यांनी त्याला यशस्वी करण्यासाठी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. नाही तर त्याचं लय चांगलं चाललंय म्हणून लगेच आपण अजून एक आता नाही एवढं क्रिकेट होऊ शकत नाही. 4 5 6 ठिकाणी हे बरोबर आहे ह्याच्यापेक्षा जास्त झालं का कॉम्पिटिशन होईल. आता जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात नवनाथ भाऊ आहे त्यांना माहिती एखादी जमीन विकायला निघाली तर तिथं किमान 50 एजंट ते जाऊन बसतात आजकाल. मग ते त्यांनी काय होतं कॉम्पिटिशन होती ना आपल्या आपल्यातच मारामारी चालू होती. त्यामुळं हे जे आहे याला एक मर्यादा आहे त्या मर्यादेच्या स्पर्धेच्या ह्याच्यातच आपण राहिलं पाहिजे. ह्याचा एक फायदा असा आहे ह्या क्रिकेटचा जागा आपली आपलीच राहते जागेचाही भाव वाढत राहतो आणि रोजचं इन्कमही चालू राहतं. नुसतीच पडून राहिली जागा तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मला असं वाटतं की अतिशय योग्य निर्णय बंडू भाऊ तुम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याला यश 100% मिळेल. संगमनेर शहराच्या जवळ पण आहे संगमनेरातून मुलं येतील. फक्त मुलंच नाही मुलीसुद्धा येतात लेडीज पण खूप मोठ्या प्रमाणावर हे क्रिकेट खेळतात कारण ह्याच्यामध्ये जे आहे ते मनोरंजन हा पण एक भाग आहे आणि स्वतःची एक्सरसाइज व्यायाम करणं हा देखील एक भाग आहे आणि म्हणून ह्याला चांगलं यश निश्चितपणाने मिळेल. नवनाथ भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने गुंजावाडीचं खूप मोठ्या प्रमाणावर विकास चालू आहे. आजच आम्ही जवळजवळ सकाळपासून 7-8 ठिकाणी कुदळीचा कार्यक्रम उद्घाटन अमुक धमुक सगळं झालंय म्हणजे आप्पाच्या मटण खानावळीपासून बंडूच्या क्रिकेटपर्यंत असे सगळे प्रकारचे उद्घाटन आता चालूच आहे. त्याच्यामुळं चांगलं काम सगळं चालू आहे. सरपंच आपले नरेंद्र आहे किंवा सगळी त्यांची टीम आहे नवनाथ भाऊच्या नेतृत्वाखाली सगळेजण चांगलं काम करताय. भागवत ठोंबरे देखील खास पाहुणे म्हणून इकडे आलेले त्याचं पण मी स्वागत करतो. आणि मी पहिल्यांदा जिल्हा परिषदला ज्यावेळेस 2007 साली उभा राहिलो त्यावेळेस हा रस्ता पण नव्हता. अनेक रस्ते आपण केले. एक रस्ता मी फक्त महत्त्वाचा केला होता तो म्हणजे जुन्या तांबे हॉस्पिटलपासून तो खोलवाटातला तो आपण रस्ता केला आणि तिथं त्यावेळेस म्हणजे 1000 गुंठ्याचा भाव होता. तो बळच कसा बसा केला होता मध्ये माग लागून लागून आपण केला. आज तिथं 50 लाख रुपये गुंठ्याने सुद्धा जमीन भेटत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून प्रचंड वाढ ही गुंजावाडीची होतीये आणि त्या वाढीबरोबर अनेक समस्या पण निर्माण होत आहेत. आता जसं कचऱ्याची समस्या फार मोठी झाली त्याच्यावर आता नवनाथ भाऊ त्यांनी जमीन विकत घेतली. नवनाथ भाऊ तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की काल माझी नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरबरोबर मीटिंग झाली आणि गुंजावाडीचा कचरा सुद्धा नगरपालिका घ्यायला तयार आहे. म्हणजे सगळाच कचरा तिकडं न्यायची आवश्यकता नाही. आम्ही आता त्याची सिस्टीम लावतोय. पुढच्या 1 महिन्यात तुम्हाला आम्ही त्याचा निर्णय देऊ आणि गुंजावाडी आणि घुलेवाडीचा कचरा देखील आपल्याच कचरा डेपोला संगमनेर खुर्दला आपण जोपर्यंत तुमची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्याचं देखील कचऱ्याचं आपण नियोजन त्या ठिकाणी करू जेणेकरून कचऱ्याची व्यवस्था होईल. घंटागाडीसुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य असताना पहिल्यांदा चालू केली होती आपण तेव्हा एकच होती. आता घंटागाड्या किती माहीत नाही मला भरपूर असतील. आता अजून नाही का त्याला 7व्या वेतन आयोगातून का नाही घेतलं घंटागाडी. हा जो रस्ता आहे आता हा मगाशीच मी चर्चा चालली होती की इतका रहदारीचा रस्ता आहे इतका महत्त्वाचा आहे आमदार साहेबांनी त्याला पैसे टाकले तो रस्त्याचं काम झालं. पण आता रस्ते जर तुमचे अरुंद होत चालले तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही खूप चांगलं विकास कराल सगळं कराल बंगले बांधाल दुकानं टाकाल व्यवसाय चालू कराल. पण गाड्यात जर घुसू शकले नाही तर तुम्ही काय करणार आहे. त्यामुळे हे रस्त्याचे सुद्धा जिथं जिथं शक्य आहे नवनाथ भाऊ तिथं थोडं वाईटपणा घ्यायची वेळ आली तरी चालेल. पण हे रस्ते
मोठे झालेच पाहिजे, कारण मोठे जर नाही झाले तर भविष्यामध्ये खूप मोठा त्रास आपल्याला होऊ शकतो. आता प्रत्येकाला वाचतं का माझी एक इंच जाईन तिथं ऊसाचे बांध करतो आपण, इथं तर फार गुंट्याचे भाव आहे त्याचे, मग कोणी जमीन सहजासहजी देणार नाही. पण हे भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं त्याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला असं वाटतं. आपण एक चांगलं नवीन व्यवसाय या ठिकाणी चालू केला आहे, त्याला मी बंडू भाऊ आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आमदार बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने मी या गुंजाळ पाटील परिवाराला शुभेच्छा देतो. एक व्यवसाय यांचा चांगला वाढो की इथे बुकिंग घेण्यासाठी मी आप्पाच्या खानावळी ज्या दिवशी जाईल त्याच दिवशी काय नुसतं खेळायला येऊन काय करू सांगा, नुसतं खेळायला येऊन मी येणार नाही. हा त्याच्यामुळं तसं निमंत्रण जॉईंट असेल तरच मी येईन. तर तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो दसऱ्याच्या, खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या, खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो, धन्यवाद. संगमनेरच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा या ठिकाणी दादांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. अशीच दादांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. खूप मोठा कार्य दादा आपला आहे आणि या कार्याच्या जोरावरती या ठिकाणी महिला भगिनी, या गुंजाळ परिवारातील महिला भगिनी विनंती एक फोटो काढण्यासाठी पुढे उठा, दादा बरोबर फोटो काढण्यासाठी या, या उठा उठा उठा. या परिवारातील सर्व महिला एक छान असा फोटो या निमित्ताने आज विजयादशमी आहे, आपण एक फोटो काढायचा आहे दादा बरोबर. या पुढे सर्वांनी पुढे आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते या ठिकाणी अरेना स्पोर्ट्स क्लब या क्लबचं या ठिकाणी उद्घाटन समारंभ आदरणीय दादांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. समर्थ स्पोर्ट्स अरेना या क्रिकेट हबचा संस्थापक बंडू यांचा सन्मान आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याकडनं या ठिकाणी होतोय, त्या सन्मानाचा बंडूने या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आदरणीय डॉक्टर डेरे साहेब हे या ठिकाणी दादांचा सन्मान करतोय. एक महिला भगिनींचा एक छान फोटो या ठिकाणी दादांसमवेत या ठिकाणी घ्यायचा आहे. मजा आहे हुकला नहीं जमतय जस्ट सत्यजित दादा येऊन गेलेले आहे आता अँड चाललेलं आहे. सगळे पोरं खेळत आहे आता फॅमिली मेंबर्स जमताय कॅमेरे वगैरे. ओ ते आता सगळं थोडंसं मुक्कळ झालं का मग प्रॉपर एक असं म्हणतोस म्हणणं काय नक्की नक्की म्हणणं काय नक्की म्हणणं दादा जरा वेगळं आहे. अंड अजून एकदा एक ओपनिंग आहे, अजून कोणतरी येत आहेत वाटतं. सो चालू परत रिबिन लावायचं, देन बघू आता.
आता आणि त्याला खर्च आता आपण काकांशी बोलू डायरेक्ट तेव्हा तुम्हाला तुम्हाला एकदा प्रॉपर सांगेल तेव्हा पण. अँड आत्ता आहे बघा तुम्हाला फ्लेक्सवर दिसेल मांजरे साहेब येणार आहे. सो वातावरण पण एकदम बेकार झालेलं आहे. वेदर होईल थोडा परत चालू आहे एकदा रिझल्टचं पब्लिकचं चाललेलं आहे. ते मस्त एन्जॉय करते लहान मुलं परत म्हातारे माणसं बसलेले आहेत. आणि दादू सर मी कसली वाट बघतोय वाट तुझ्यासाठी थांबेल वाट कशी थोडासा वेळ अजून पण देन शॉर्ट कोण येणार काय म्हणायचं आहे तुम्हाला मग आज समर्थ छोटे मालिकांचा समर्थ स्पोर्ट अरेनाचा उद्घाटन होणार आहे बाळासाहेब थोरात. तहसीलदार साहेब आलेले आहेत आता त्यांचं पण एकदा शेड करायचं आपल्याला प्रॉपर तुम्हाला ऍड करावं लागेल सोशल मीडियावर फेसबुकला काय काय हे असे आहेत ते तेवढ्या अकाउंट नंबरला पाठवतात. ते पाहिल्याशिवाय ते क्लोजच होत समजा त्यांनी मला केलं मी जोपर्यंत फेसबुक चालू करत नाही बघत नाही एकदा तोपर्यंत जात असं करायचं फेसबुक ऍड का 1000 तुम्ही आता आपण 10 काय द्या तुमची जाहिरात करायची 10 नंबर आहेत ना ह्यांना फेसबुकला टाकणार जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत ते फेसबुकचं जात असतो कंटिन्यू. नाही नाही एकदा तुम्ही चालूच केलं नाही 8 दिवस फेसबुकचा तुम्ही चालू करा त्यावेळेला पाहिल्या दिसणार यार दिसणारच डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग पेपर काय ते एवढे काही गरज नाही ते पेपर केले चालू चालू चांगलं आम्ही उभं केलं ना आंध्र प्रदेश जे पोरं कॉलेज आम्ही कोण चालले आंध्र प्रदेश तेव्हा पण कोण चक्कर चालतं कधी होईल चालू झालं ना मग घेत फाटत काही सकाळी पण एक टीम येऊन आज पाठ साई मी चौकच सगळीच मोठं बनतो अरे खरे आता कुपी पाहिजे करायचं तुम्हाला हा आम्हाला दिदी आपला मला वाटलं गावताच वेगळं समजा
ते मिक्स येते पडलं तरी लागत नाही. हॅलो हा बोला मॅम. नाही नाही बोला तिकडे मग आता पुढील माहिती तुम्हाला काका देतील. तो आगा सांगा आपली कुठे काय आपलं आणि कसं काय. आपण आता संगमनेर कॉलेज समोर आहे. संगमनेर कॉलेजून 2 मिनिटं अंतर आहे. इथं आपण आता नवीन हॉस्टेल बनवलेलं आहे. ओके. रेट वगैरे कसं काय मुलांसाठी. मुलांसाठी दिवसाला 700 रुपये आहे टीमसाठी. आणि रात्री आले तर मग आपला लाईटचा मेंटेनन्स वगैरे असतो ना, त्याच्यामुळे 100 रुपये एक्स्ट्रा ठेवलेले असं म्हणजे 800 रुपये. आणि आपलं बायपास पासून कसं काय. 2 मिनिटाचं अंतर आहे. आणि बायपास पासून बोर्ड वगैरे लावलेले सगळे आणि हे टाकलेलं आहे, लोकेशन टाकलेलं आहे मॅपवर. ओके. तुम्हाला तुम्हाला तसं लोकेशन मी टाकेलच याच्यात पण. आणि याचं पेज पण आहे, व्हॉट्सअपला पण आहे. सो मी त्याचा पण नंबर टाकेल, तिथं तुम्ही ॲड करू शकता.